ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आरती दीक्षित अपूर्वा देव संचलित हार्मनी इव्हेंट मॅनेजमेंट आयोजित सुपर सिंग करा ओके गीत गायन स्पर्धा उत्साहात पार पडली। 4 फेब्रुवारी 2023 रोजी चिंचवड येथे चैतन्य सभागृहामध्ये सर्व गायनाच्या फेऱ्या झाल्या आणि फायनल 5 फेब्रुवारी 2023 रोजी विदर्भ सभागृह प्राधिकरण निगडी येथे संपन्न झाली। या स्पर्धेमध्ये स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला। एकूण 120 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला। वय वर्ष 12 ते 80 वयापर्यंत स्पर्धक होते। यामध्ये 4 गट करून प्रत्येक गटात स्पर्धा घेतली गेली। या प्रत्येक 4 गटांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय असे पारितोषिक वाटप करण्यात आले। यामध्ये ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले। शिवाय प्रत्येक स्पर्धकाने भाग घेतला म्हणून, कार्यक्रमाचा सहभागी हो म्हणून त्यालाही प्रमाणपत्र देण्यात आले। सर्व गाण्यांच्या परीक्षणाचे काम परीक्षक राजभाऊ तिखे, अंकिता तांबे आणि अविनाश लेले यांनी पाहिले। अशाच प्रकारे नवनवीन संकल्पना घेऊन यापुढे असेच कार्यक्रम सादर करणार असे हार्मनीच्या संचालिका आरती दीक्षित यांनी सांगितले। या कार्यक्रमास प्रेक्षकांनी भरघोस गर्दी केली होती। त्यानंतर आरती दीक्षित यांनी सर्वांचे आभार मानले आणि सर्व विजेत्यांचेही अभिनंदन केले। मॅडम, आज हा इव्हेंट घेतल्या कारणामुळे भरपूर जे स्पर्धक उतरले होते तर त्यांच्या मनामध्ये एक गायनाची इच्छा निर्माण झाली, त्यांना सुद्धा आपण संधी दिली, तर अजून आपला कुठे इव्हेंट राहणार आहे का? या कुठे जेव्हा कल्पना समोर आली तेव्हा मला इतकी आवडली की म्हणजे आपण हे करू, कारण नवीन कलाकारांना आपण वाव देणार आहे, त्यामुळे मला हे खूप आवडलं। मग मी 7 ते 8 वाजता आम्ही ठरवलं आणि आम्ही सुरू करतो। तर त्याचा हा पहिलाच इव्हेंट आहे करा ओके गीत गायन स्पर्धा। याला स्पर्धकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि म्हणजे जे परीक्षक लाभले आपल्याला त्यांनी पण खूप छान निर्णय केलेला आहे। स्पर्धक त्याच्यावर खुश असतील आणि त्याच्यातनं आम्ही जे नंतर जे प्रोग्राम्स करणार आहोत, जसं प्रदर्शन करणार आहोत किंवा पुढे एक करावकेचं कार्यशाळा घेणार आहे, त्यानंतर आमचा अजून असाच विचार आहे की जसे आज सोलो गीत गायन स्पर्धा घेतली तशी डुएट घेणार आहोत। तर ते फक्त अगदी साधारण जूनच्या दरम्यान वगैरे असं घेऊ, पण आम्ही डेट हळूहळू डिक्लेअर करू सगळं। तुमच्या दोघींना सरांची पण साथ चांगली लाभलेली आहे, सर आपण काय सांगू शकाल? नाही, नक्कीच मी मुलींच्या पाठीशी कायमच राहणार आहे। ही माझी पत्नीच आहे आणि ही माझी बालपणीची मैत्रीण आहे, सो दोघी माझ्या जवळच्या आहेत आणि मी कायम त्यांच्याबरोबर आहे। आणि जसं आरती मॅडम म्हणल्या की नवीन सरकारला प्रोत्साहन मिळणे आणि प्रेरणा मंच त्यांना उपलब्ध करून देणे, ह्याच कल्पनेने आम्ही या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहोत आणि आम्ही कार्य असं चालत आहोत। तुमचं हे त्रिकुट असं कायम सुरू राहू आणि असेच जनतेसाठी नवोदित गायकांसाठी हे तुमचं सुद्धा नेहमी चांगलं राहू अशा मी तिकडे असे नवोदित गायक असं नाही, फक्त गायकांसाठी आम्ही हे नृत्य स्पर्धा पण घेणार आहोत। कला क्षेत्रामध्ये जे जे काही कलाकार आहेत त्या सर्वांसाठी, नवोदित कलाकारांसाठी आम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि नक्कीच यानंतर पुढचा प्रोग्राम हा एकदम चांगला असेल। आणि या सगळ्या आमच्या पुढच्या उपक्रमांना तुम्ही आम्हाला छान साथ द्याल अपेक्षा आणि ती तुम्ही कराल। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी प्रकाश अनंत, पुणे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।